मिसळ तरुण तरुणींचा ताव, पोलिसांचा कारवाईतून घाव, आरटीओ मिसळ कॅफेवर देवपूर पोलिसांची धाव। याबाबत वृत्त असं की धुळे शहरातील देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिर रोडवरील आरटीओ मिसळवर तरुण तरुणी या ठिकाणी एकांतात येथे दिलखुलासपणे अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धनंजय पाटील यांना मिळताच ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। या परिसरात एकच खळबळ उडाली, तर या कारवाई दरम्यान येथे 8 मुली 8 मुलं आढळून आले, तर त्यांना त्यांच्या आई वडिलांना बोलावून समज देण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डींच्या मार्गदर्शनात करण्यात आली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, PSI तळेकर, PSI इंदवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, SI मिलिंद सोनोने, पोलीस नाईक गुंजाळ राहुल गुंजाळ, LPC लता पाटील, मनीषा बांगड, राजेंद्र हिवरकर, मोहिनी माळी आदी पथकाने सदरची कारवाई केली आहे। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे। आज देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्हाला एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली की इथं स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कॅफे आहे, त्या कॅफेत काही मुलामुलींना एकांत मिळावा या उद्देशाने तिथल्या कॅफे मालकाने जागा उपलब्ध करून दिली आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस अंमलदार अधिकारी यांच्यासह तपासणी केली त्या कॅफेची, तर तिथे 8 मुलं आणि 8 मुली एकांतात मिळाल्या। त्यांना विचारपूस करण्याकरता पोलीस स्टेशनला आता बोलवलेलं आहे, त्याचबरोबर कॅफे मालकाचा आणि त्याच्या मॅनेजरचा शोध घेत आहोत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत।